अकॉर्डिंगच्या तस्तिक मध्ये आपण पाहिलं होतं टीएनचा फॉर्म्युला आहे ठिकाणी, म्हणजे जर एपीचे सिक्वन्स असेल तर त्या एपीच्या सिक्वन्स मधली ठिकाणी शेवटची टर्म किंवा विचारलेली टर्म्स किंवा नंबर ऑफ टर्म्स किती असतील एखाद्या सिक्वन्स मध्ये, या सर्वच गोष्टी आपल्याला टीएनच्या फॉर्म्युल्यात काढता येतात. म्हणजे टीएन इज इक्वल टू ए प्लस एन वन मायनस एन मायनस वन इन टू बी. ओके, टी एन म्हणजे या ठिकाणी लास्ट टर्म, अशा ठिकाणी आपण पाहिलं होतं. ओके, त्यानंतर ए म्हणजे फर्स्ट टर्म, एन म्हणजे नंबर ऑफ टर्म्स, डी म्हणजे कॉमन डिफरन्स. याच्या मार्फत त्या ठिकाणी आपण ह्या सूत्राचा उपयोग करून बरेच काही ठिकाणी प्रॉब्लेम्स याच्यावरती सोडवले आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की एखादी एपीची सिक्वन्स असेल तर त्या ठिकाणी सम कशा प्रकारची करायची, त्यांची बेरीज कशी घ्यायची, तिथल्या सिक्वन्सच्या सगळ्या पदांची बेरीज कोण्या सूत्रामध्ये या ठिकाणी आपला मांडता येईल याच्याबद्दलचा आपण थोडक्यात विचार या ठिकाणी करणार आहोत. ओके, तर आपल्यामध्ये एका ठिकाणी मॅथमॅटिशियन होऊन गेले ठिकाणी गॉस. ओके, तर गॉसने अतिशय लहान वयामध्ये असताना एक फॉर्म्युला एक ट्रिक शोधली, एक हिंट शोधली की एक ते 100 पर्यंतच्या अंकाची बेरीज कशी करायची. ओके, तर आपल्याकडं समजा ही सिक्वन्स आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. समजा आपल्याला 10 पर्यंतच्या अंकाची बेरीज करायची असेल तर आपल्याकडं इथं सूत्र आहे किंवा आपण डायरेक्ट यांचं फॉर्म्युला वापरून किंवा कुठल्या हिंट वेगवेगळ्या वापरून करू शकतो. म्हणजे मात्र गॉसनं काय केलं, यांच्या जोड्या पाहिल्या कोणत्या कोणत्या, फर्स्ट अँड लास्ट. ओके, म्हणजे 1 + 10. ओके, त्यानंतर 1 सेकंड 1 सेकंड म्हणजे 2 + 9, नंतर 3 + 8, त्यानंतर 4 + 7, नंतर 5 + 6 अशा जोड्या केल्या. मग 10 + 1 = 11, 9 + 2 = 11, 8 + 3 = 11, 4 + 7 = 11, अशा किती जोड्या भेटल्या, त्याला ठिकाणी 5 जोड्या, 5 + 6 = 11. म्हणजे याचे पण बेरीज ठिकाणी 11 येते. मग 11 × 5 काय केले ठिकाणी, 11 × 5 = 55. अशा जोड्या कोण या ठिकाणी काय केल्या ठिकाणी बेरीज केलं, कोणाची या ठिकाणी दिलेल्या 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची. अशाच प्रकारे आपल्या 1 ते 100 पर्यंतच्या अंकाची पण ठिकाणी आपल्या बेरीज करता येते. ओके, समजा आता 1 ते 100 पर्यंतच्या जर आपण बेरीज केले, 1 to 100 पर्यंतची 100 पर्यंतची बेरीज जर काढायचं म्हणलं आपण, तर 1 ते 100 मधून 1 ते 100 अंक होतात. आणि जर यांच्या आपण जोड्या केल्या कशा, 1 + 1, 2, 3, 4 डॅडॅडॅडॅडॅश. ओके, 96, 97, 98 and 100. ओके, अशा प्रकारे काय केलं ठिकाणी यांच्या जोड्या पाहिल्या, पेयर्स केल्या. आता पेयर्स कशा करणार ठिकाणी आपण, पहिली पेयर्स 1 + 100. ओके, दुसरी पेयर 2 + 98, त्यानंतर 3 + 97, त्यानंतर 4 + 96. यांची जोड्या पाहून आपण पाहिलं तर 101, 101, 101, 101. ओके, अशा प्रकारे यांचं प्रत्येकाची व्हॅल्यू भेटते. हाऊ मेनी पेयर्स फॉर्म्ड इन 1 to 100 या टाइप्स. ओके, अशा प्रकारचे किती जोड्या तयार होतात म्हणजे ठिकाणी 50 जोड्या तयार होतात. किती, 50 × 101. ओके, मग 50 × 50 = 0. ओके, पाच हजार 50
हे अशा प्रकारचे वेगवेगळे संशोधन कोणी केले ठिकाणी गॉसने केलं. म्हणजे थोडक्यात काय केलं, 1, 2, 3, 4 असं लिहिलं आणि त्याच्या खाली रिवर्स मधून लिहिलं 50 पर्यंत असं लिहिलं समजा अप टू 15 बेरीज करण्यासाठी. म्हणजे अँड याच्या खाली रिवर्स मध्ये घेत गेलं आपण 100 प्लस 99 प्लस. ओके 99 तर याच्या खाली असं प्रकारचं आपण लिहित गेलो 98 प्लस 97 प्लस. ओके जे काही येईल ते. ओके याच्या खाली आपलं 49 येईल वगैरे वगैरे. तर यांच्या आपण जर जोड्या पाहिल्या तर अशा प्रकारे 101 प्लस 101 प्लस 101 प्लस 101 प्लस 101 असे एकूण 15 पेयर सारखी आपल्याला प्राप्त झाल्या. ओके म्हणजे आपण अर्धी सिक्वन्स सरळ याच्यामध्ये लिहिली आणि त्या सिक्वन्सला आपण रिवर्स मध्ये लिहिलं. कसली ठिकाणी रिवर्स मध्ये लिहिलं. तर अशा प्रकारे आपला पेयर्स या ठिकाणी किती याच्यापेक्षा मोठी सिक्वन्स असू शकते आणि कशी असू शकते तर त्याला लिहिल्यानंतर जे काही आपला आन्सर भेटला या ठिकाणी. ओके आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं करून दाखवलं. नंबर ऑफ हाऊ मेनी टाइम्स पेयर्स फॉर्मड 15 टाइम्स ऑफ पेयर्स आर फॉर्मड देन टू मल्टीप्लाई इनटू 15 द गिवन सिक्वन्स द पेयर वन पेयर ऑफ सच नंबर्स. ओके नाव आता ठिकाणी आपण आपल्या जनरल टाइपच्या टर्म पाहूया. आपली टर्म सिक्वन्स काय असते एलपीची ए कॉमा ए प्लस डी नंतर ए प्लस 2D त्यानंतर ए प्लस 3D डॅश कॉमा ए प्लस एन मायनस कितना आता है n minus 1 into d and the a plus n minus 1 into d 3 4 जे काय असेल ते. ओके तर अशा प्रकारे आपला सिक्वन्स असणार आहे आपल्या. ओके जर पाहिलं आता या सिक्वन्स या ठिकाणी आपला समजा बेरीज घ्यायचा आहे. काय घ्यायचं ठिकाणी आपला बेरीज घ्यायचा आहे आपला. आपण ई बेरीज सम ऑफ म्हणजे निघणी आपला आपली हिडन असणार आहे सम ऑफ द यंत टर्म ऑफ एपी. ओके एपीच्या यंत टर्म पर्यंतच्या पदांची बेरीज या ठिकाणी आपला घ्यायची आहे. ओके म्हणून काय केलं या ठिकाणी आपण अशा प्रकारचं मग त्याला आपण दाखवणार एसएन. एसएन म्हणजे सम ऑफ यन टर्म. ओके सम ऑफ यंत टर्म. ओके मग आपण लिहूया आपण ह्या एसएन ला एसएन इज इक्वल टू ए प्लस. ओके याला ब्रॅकेट करूया आपण दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए प्लस डी. ओके डॅश जास्त देत बसणे आपण ए प्लस एन मायनस 2 नंतर ब्रॅकेट ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ओके अशा प्रकारचं
मग ह्या सिक्वेन्सला करूया आपण रिवर्स मध्ये लिहूया. ओके, रिवर्सिंग द सिक्वेन्स काय मग एस एन इज इक्वल टू ह्याला पुन्हा आपण रिवर्स मध्ये लिहिलं तर ए इन ब्रॅकेट एन मायनस वन ए प्लस वाय, ए प्लस एन मायनस वन इन टू डी. ओके, प्लस ए प्लस एन मायनस टू इन टू डी डेटा डेटा डॅश ए प्लस डी प्लस ए. ओके, तर अशा प्रकारे मी आपला पाहता येते. तर आता काय करू आपण, निघाला हे पहिली सिक्वेन्स भेटली आपला नंबर एक आणि ही नंबर दोन, यांची आपण ऍडिशन घेऊन टाकूया. ऍडिंग फर्स्ट आणि सेकंड, तर या ठिकाणी एस एन प्लस एस एन किती लढव, टू एस एन किती या ठिकाणी, टू एस एन. त्यानंतर ही टर्म प्लस ही टर्म करायची आपला, ए प्लस ए किती झाली ठिकाणी, टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी. एवढं आपल्या ठिकाणी प्राप्त झालं. त्यानंतर ह्या दोघांची आपल्या ठिकाणी बेरीज करून घ्यायचे. ओके, काय करायचं आपल्या ठिकाणी, ए प्लस डी प्लस ए प्लस एन मायनस टू डी, टू एन मायनस टू डी असे करता येईल का. तर ए प्लस ए झाले ठिकाणी, दुसऱ्या याच्यामध्ये करू सेम हेच प्रोसेस इकडे पण आपल्या ठिकाणी करून घेता येते. ओके, नो प्रॉब्लम. ए टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी प्लस ए टू ए, त्या ठिकाणी डी मधून वन डी गेला प्लस ए टू एन ला टू एन, त्या ठिकाणी मायनस डी या ठिकाणी राहतो. ओके, अशा प्रकारे आपला सिक्वन्स भेटतात. म्हणजे या ठिकाणी जर आपण टू एस एन इज इक्वल टू टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी तयार केलं, म्हणजे त्या ठिकाणी आपला अशा टर्म्स किती टाइम भेटणार, आपला एन किती पद असणार आपल्याला माहित नाही निश्चितपण, म्हणून आपण त्याला एन मल्टिप्लाय केलं. मग या ठिकाणी आपला असं प्राप्त होऊ शकते काय, टू एस एन इज इक्वल टू एन इन टू ब्रॅकेट मध्ये टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी. ओके, इट इज मीन्स दॅट एस एन इज इक्वल टू हा दोन गुणाकारातला याच्या भागाकडे जाईल एन बाय टू इन टू टू ए व्हायला असं लिहितो आपण टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी.
या आपला फॉर्मूला प्राप्त होईल Sn चा. ओके फॉर्मूला डिराइव नाही करता तर काय हरकत नाही, पाठ जरी झालं तर बस झालं. तर या ठिकाणी फॉर्म्युला तयार झाला आपला Sn इज इक्वल टू n बाय टू इंटू किंवा इन ब्रॅकेट टू ए प्लस n मायनस वन इंटू डी. ओके तर अशा प्रकारे आपला काय तयार झाला ठिकाणी फॉर्म्युला तयार झाला. काय तयार झाला ठिकाणी फॉर्म्युला. ओके तर याच्यामध्ये या ठिकाणी आपला माहित आहे Sn म्हणजे सम ऑफ nth टर्म, त्यानंतर n म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्म्स, टोटल नंबर ऑफ टर्म्स, a म्हणजे फर्स्ट टर्म आपला माहित आहे फर्स्ट टर्म t1 म्हणतो आपण त्याला, नंतर d फॉर कॉमन डिफरन्स. ओके तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्या सूत्रात थोडक्यात माहिती या ठिकाणी घेता येईल. ओके सम ऑफ एन टर्म, एन म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्म्स, ए म्हणजे फर्स्ट टर्म्स फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे काय असेल फर्स्ट ते, आणि डी म्हणजे कॉमन इन्क्रीज ऑर डिक्रीज जे काय पार्ट येईल. ओके तो असणार आहे डी. तर अशा प्रकारचा आपला दिलेला एखादा सिक्वन्स या ठिकाणी आपला जर बेरीज काढायचा असेल. ओके आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, आता आपण बेरीज काढून बघितली होती गॉसच्या नियमानुसार 1 ते 100 पर्यंत फाइंड द सम म्हणला आपला. ओके फाइंड द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर अप टू 1 to 100. ओके 1 ते 100 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज या ठिकाणी तुम्हाला घ्यायला सांगितली. तर वी नो दॅट या ठिकाणी येईल तुमचा ए इज इक्वल टू 1, त्यानंतर डी इज इक्वल टू सुद्धा 1. ओके कॉमन डिफरन्स पण नॅचरल नंबर मध्ये 1 येतो. मग दुसरं काय पाहिजे तुम्हाला ठिकाणी एस 100, एस म्हणजे या ठिकाणी एस एन म्हणजे एन इज इक्वल टू 100. मग वी नो दॅट तुम्हाला माहित आहे मॅच काय माहित आहे एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी. म्हणजे मग एस 100 इज इक्वल टू 100 डिवाइड बाय टू टू इन टू वन प्लस 100 मायनस वन इन टू वन. एस 100 इज इक्वल टू 15 इन टू टू प्लस 101 99 into 1 म्हणजे 1 येणार ओके त्यानंतर एस 100 इज इक्वल टू 15 इंटू 1 0 1 ओके एस 100 इज इक्वल टू 5050. ओके हे राहील आपलं एस 100 द सम ऑफ द 100 टर्म्स पहिल्या. ओके तर असं या प्रकारचं आपलं थोडक्यात माहिती या ठिकाणी घेता येते. म्हणजे काय करता या ठिकाणी माहिती घेता येते. नेवर प्रॉब्लेम. छोटस एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहिलं, अनेक उदाहरणं अनेक एक्झाम्पल्स या ठिकाणी आपला स्टडी करता येतात याच्यावरती. तर हा सूत्र आहे आपला आजचा Sn चा फॉर्म्युला काढण्याचा.
तर आपण फॉर्म्युला पाहिला होता Sn = सॉरी n / 2 इन ब्रैकेट 2a प्लस काय आलो 2a प्लस n minus 1 into d बरे ला असं करतो एक आपला n by 2 n by 2 लिहूत आपण ओके मग काय करणार आपण into हा 2 into इथून ब्रॅकेट करतो आपण 2 ला अलग करू a प्लस n minus 1 into b ओके लिहिला आपण तो वी नो दैट tn इज इक्वल टू tn चा फॉर्म्युला काय हो tn चा फॉर्म्युला काय आहे सॉरी असं a 2n जे आहे आपण याला a प्लस e असं लिहूया ओके आणि इथून याला ब्रॅकेट करूया आपण एवढे आला म्हणजे तर tn चा फॉर्म्युला काय हो a प्लस n मायनस 1 इनटू d आया ओके तर ज्या ठिकाणी एवढा पार्ट आपल्या इथे पार्ट मध्ये दिसतो त्या ठिकाणी आपण tn ठेवू टाकूया n / 2 ला n / 2 इनटू इन ब्रॅकेट a प्लस एवढ्याच्या ऐवजी आपण रिप्लेसमेंट करूया कोणाला ठिकाणी tn ला ओके मग sn इज इक्वल टू n / 2 इनटू ब्रॅकेट मध्ये a प्लस tn ओके असं पण लिहिता येईल की आपला किंवा और n / 2 इनटू t1 प्लस tn असे लिहिता किंवा sn इज इक्वल टू n / 2 इन ब्रॅकेट a प्लस l असे लिहिता ओके a म्हणजे फर्स्ट टर्म l म्हणजे लास्ट टर्म ओके ज्या सिक्वेन्स तुम्हाला नंबर ऑफ टर्म्स आणि ए आणि एल माहित असेल डी जरी माहित नसेल तर काही अडचण नाही तर त्या सिक्वेन्स तुम्हाला ह्या सूत्रानुसार काय कुठल्या ठिकाणी बेरीज सांगता येते कोणत्यानुसार एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन टू ए प्लस एल ए म्हणजे फर्स्ट टर्म अँड एल म्हणजे लास्ट टर्म ओके एवढं जरी आपल्या ठिकाणी काढता आलं तरी बस त्या ठिकाणी झालं म्हणजे आता सूत्रानुसार आपल्या ठिकाणी डायरेक्ट काढता येते काय त्या ठिकाणी 100/2 ओके फर्स्ट टर्म माहिती तुम्हाला 1 लास्ट टर्म माहिती तुम्हाला 100 ओके म्हणजे आले 50 गुणिले 100 * 101 हे झालं 50-50 ओके असं या सूत्रानुसार या सूत्राला पुन्हा डिवाइड करून त्यापासून आपण फॉर्म्युला तयार केला आणि सांगितलं की कशा प्रकारे त्याच्या फॉर्म्युला फॉर्म होतो दुसरा ओके तर ह्या सेशनचा फॉर्म्युला ज्यावेळेस तुम्हाला फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म अँड नंबर ऑफ टर्म्स हे ठिकाणी माहीत असतील तर त्यावेळेस त्या सूत्राचा उपयोग करून आपल्या ठिकाणी प्रॉब्लेम्स सोडवता येतात कोणत्या sn इज इक्वल टू n / 2 इन ब्रॅकेट a प्लस l यानुसार या सूत्राने आपला सोडवता येते नेवर प्रॉब्लेम तर अशा प्रकारचे आपण sn चा फॉर्म्युला ठिकाणी डिराईव्ह करण्याचं फक्त कार्य आजच्या तासिकेमध्ये या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे उद्या आपण स्पेशल टाइपचे काही सिक्वेन्स पाहूया आणि त्यानंतर आपण होमवर्क देऊया ओके धन्यवाद